शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमच्या समद्यावर लई कृपा आहे जी. तुम्ही हाय जी म्हणून आम्ही समदे सुखाने जगतोया. तुमची कृपा अशीच राहू द्या हा देवा. म्या माझ्या हाताने तुमच्यासाठी निवेद बनवून आणलाय. तवा तो गोड मानून घ्या जी. हा पदार्थ मी हा पदार्थ तुमच्या पानात वाढलाच नव्हता. मग हा इथे कसा आला? आता ते माझ्याही ध्यानात येत नाही. मला समजतच नाही हा काय प्रकार आहे. जोगेश्वरी, असं असेल तर कुठल्या तरी भक्तानं देवामोर येऊन निवट ठेवला असेल. होय, एखाद्या भक्ताने मनभावे मला हे अर्पण केलं असेल. आणि त्याच्या भक्तीमुळे ते माझ्यापर्यंत पोहोचलं असेल. काय झालं जोगेश्वरी? नाही म्हणजे इतका कसला विचार करतीया? नाही, विचार करती असा कोणता भक्त आहे यांचा? त्याच्या भक्तीत इतकं बळ आहे की त्याने वाहिलेला नैवेद्य थेट यांच्या ताटात आला.
असा कोणता भक्त आहे तुमचा? जोगेश्वरी, आज तुझं व्रत पूर्ण होत आहे. हा तुझ्यासाठी आणि सगळ्यांसाठीच आनंदाचा क्षण आहे. आणि ह्या अशा क्षणी आता जर मी तुला ते नाव सांगितलं तर अजून त्याच्यामुळे वाद होते. तुम्ही काही सांगत नाही आहात. जोगेश्वरी, ह्या क्षणी मला पण ध्यानात येत नाहीये की हा कोण भक्त आहे माझा. तुमच्या ध्यानात येत नाही आश्चर्य. म्हणजे म्या केलेला निवत तुमच्या पतूर पोहोचला जी. देवा, माझ्या बाला मी इथं बोलवलं आहे जी, त्याला सांगितलं आहे तुमच्यासाठी इथं आडोसा करायचा आहे, देऊळ बांधायचं आहे. आता आम्ही तुम्हास मी या चौघड्यावर कसं ठेवणार जी? आता तर ना केलेला निवत मी तुमच्या पत्र पोहोचलाय जी. आता मला काय बी न डोळ भरून बघायचं आहे जी. देवा, माझी ही इच्छा पुरी होईल ना जी? जोगेश्वरी काय देवी? नाही म्हणजे भैरवनाथांची कृपा समद्यांवर आहे बघ. समद्यांच भलं झालं आहे त्याच्या पायी. लोक रोज त्याच नाव घेतात, त्याची पूजा करतात. आणि ह्यो असा निवड ठेवतात त्यांच्या मोहर. खरं आहे, आणि देवासाठी त्याचे समद भक्त सारखंच असतात की. आता इतके भक्त आहेत भैरवनाथांचा, कुणा ना कुणाच मनापासून व्हायलेलं येणारच की ग देवांमोर. जोगेश्वरीचा पती भैरवनाथ पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर.